आरक्षणाबाबत असलेला जो शासन निर्णय आहे तो त्वरित मागे घेऊन मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी आज कास्ट्राईक कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य धुळे जिल्ह्यातर्फे उपजिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सदर निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यास सांगण्यात आले. प्रस्तुत निवेदनात म्हटले आहे की 18 फेब्रुवारी 2021 ते 7 मे 2021 पर्यंत कर्मचारी व अधिकारी यांच्या पदोन्नती संदर्भात महाराष्ट्र शासनाकडे वारंवार वेगवेगळे निर्णय झालेत. तरीही या पदोन्नती संदर्भात कुठलीच अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कर्मचारी व अधिकारी यांच्या पदोन्नती संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊन न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी कास्ट्राईक कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष कास्ट्राईक कर्मचारी महासंघ धुळे व माझ्या समवेत पदाधिकारी श्री जाधव, मनपा कर्मचारी, माझे मित्र सुनन भाबरे उपाध्यक्ष महासंघ, माझे मित्र मधुकर्णी कुंभे जिल्हा संघटक यांच्या समवेत मी आज माननीय मुख्यमंत्री सौ महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यासाठी आज आम्ही इथं आलो होतो. 7 मे 21 पदोन्नती आरक्षणाचा शासन निर्णय लवकरात लवकर मागं घेऊन मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याबाबतचं हे निवेदन होतं. याच्यामध्ये सविस्तर असं म्हटलंय की 18 फेब्रुवारी 2021 ते 7 मे 2021 पर्यंत कर्मचारी आणि अधिकारी यांचे पदोन्नती संदर्भात महाराष्ट्र शासनातर्फे वारंवार वेगवेगळे निर्णय झाले आहेत. मुळातच पदोन्नती संदर्भात मान्य सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्रमांक 28306 आपली 2017 अद्याप निर्णय प्रलंबित असताना तरी देखील आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात असं घडतंय याचं एक सखेद आश्चर्य मात्र वाटल्यावाचून राहत नाही. 18 फेब्रुवारी 2021 शासन निर्णयाद्वारे 100% पदे कोणत्याही आरक्षणाचा विरोध विचार न करता 20 एप्रिल 2021 अन्वये 33% राखीव पदे रिक्त ठेवून इतर पदे भरणे आणि 7 मे 2021 अन्वये 20 एप्रिलचा शासन निर्णय रद्द करणे, परत 18 फेब्रुवारी 2021 प्रमाणेच कारवाई करण्याचा निर्णय घेणे असे एकंदरीत मागासवर्गीयांच्या बाबतीत अन्यायकारक शासन निर्णय शासन स्तरावरून घेण्यात आलेले आहेत आणि या शासन निर्णयाचा कास्ट्राईक कर्मचारी महासंघ तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. तरी हे शासन निर्णय सर्वोच्च कर्मचाऱ्यांच्या मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात अडसर ठरत आहे. हे सगळे शासन निर्णय तात्काळ रद्द करावेत, अन्यथा 20 मे पासून एक राज्यस्तरीय आंदोलन माननीय कृष्णाईने कास्ट्राईक कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली 20 मे पासून एक मोठं राज्यस्तरीय आंदोलन चेन्नईत येईल, याचा मी या निमित्ताने इशारा देत आहे.